भाजप पुरस्कृत जय भारतीय जनरल कामगार संघटना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांना न्याय मिळवून त्यांच्या समस्या सोडविण्याचे काम करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर तळोजा औद्योगिक वसाहतीमधील केम्सपेक केमिकल कंपनीमधील कंत्राटी कामगार जय भारतीय जनरल कामगार संघटनेत सामील झाले आहेत. त्यानुसार या कंपनीजवळ जनरल कामगार संघटनेचे नामफलक उभारण्यात आले आहे. या नामफलकाचे अनावरण भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी त्यांनी सांगितले की कंपनी जगली तर कामगार जगतील, त्यामुळे कंपनी बरोबर सहकार्यांची भावना आमची असणार आहे. पण हे सर्व कामगार स्थानिक रहिवासी आहेत, त्यामुळे माझ्या मतदारसंघातील कामगार आमच्या संघटनेचे सभासद असो किंवा नसो, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ प्रसंगी संघर्ष करण्यासाठीही आम्ही तयार असतो, याची नोंद कंपनीने घ्यावी असे प्रतिपादन केले. यावेळी संघटनेचे संघटक रवींद्र कोरडे, स्थानिक युनियन प्रतिनिधी संतोष घरत, जीवन भुईर, अंकुश भुईर, बळीराम भुईर, महेश पाटील, अशोक साळुंखे, अंकुश पाटील, पवन भुईर, लवू भुईर, अंकुश भुईर, कुणाल पाटील, प्रल्हाद भुईर, अमित पाटील, जीवन भुईर, वैभव भुईर, भाजप युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, सचिन शिंदे, दिलीप भुईर, अनिश कडू, रवींद्र भुईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्य वर उपस्थित होते. सगळ्यात आधी ज्या ईर्ष्येनं हे सर्व कंत्राटी कामगार ज्या जिद्दीनं आज या ठिकाणी उभे राहिले आहेत आणि जितेंद्र गरज त्यांना तुम्ही साथ द्यायचं ठरवलंय त्याबद्दल तुमचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. मित्र, या संपूर्ण तळोजा औद्योगिक वसाहत असू द्या, पाकळगंगा आणि सगळ्या परिसराच्या खालापूरपासूनच्या रोहापर्यंत कोरडे जिथे आहेत या सगळ्या इंडस्ट्रियल एरियामध्ये जितेंद्र गरज यांच्या नेतृत्वाखाली ही जी संघटना आज काम करते आहे, मला अभिमान आहे की इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी जितेंद्र गरज यांचा सातत्याला पुढाकार आहे. कामगार क्षेत्र म्हटलं की कामगारांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या अपेक्षा असायच्याच, कधी कधी त्या अपेक्षाची कृती होऊ शकत नाही, पण कामगाराला कधी कधी रोकटोक सांगावं लागतं किंवा तू मागशील ते सगळं काही मिळणार नाही. पण कामगाराचा न्याय हक्क जर डावला जाणार असेल तर त्याच्यासाठी आवाज उभारायला देखील युनियन म्हणून जय भारतीय जनरल कामगार संघटना काही मागे राहिले नाही. आणि त्यामुळे निश्चितपणानं आज या संपूर्ण परिसरामध्ये कामगारांच्या न्याय हक्कासाठी काम करणारी संघटना म्हणून या संघटनेचा नावलौकिक आज वाढतोय. या केसरे कंपनीमध्ये आधीची कायमस्वरूपी कामगार त्याची एक युनियन आहे, आता कंत्राटी कामगारांची युनियन होते, जितेंद्र गरजांनी आम्हाला म्हणून दाखवलंय की वेगवेगळ्या मार्गानं आज जर आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी जर संघर्ष करावा लागतो तर त्या संघर्षाच्या स्थितीमध्ये आम्हाला कामगारांच्या बाजूने उभंच राहावं लागतं. पण जितेंद्र गरज म्हणाले त्याप्रमाणे की आमचा कामगार कोणी नाहक कंपनीची अडवणूक करणार नाही याची सुद्धा ग्वाही आम्ही देतो. आणि त्यामुळे नेहमीच
कामगारांना आज घेतलेली